नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज चिपळूणमध्ये महाविकास आघाडीने तीव्र निदर्शने करीत आंदोलन केले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनासाठी आमदार शेखर निकम, चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते, उद्धव ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख विनोद झगडे, संदीप सावंत विधानसभा क्षेत्रप्रमुख, बाळा कदम काँग्रेस नेते, इब्राहिम दलवाई, अशोक जाधव माजी तालुकाध्यक्ष, भरत लब्धे शहराध्यक्ष, लियाकत शाह राष्ट्रवादी शहराध्यक्ष, मिलिंद कापडी पंचायत समिती माजी सभापती पूजाताई निकम, अप्पा खेडेकर महिला जिल्हाध्यक्षा, चित्रताई चव्हाण उपजिल्हाध्यक्षा, रवीना गुजर तसेच काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना या तीनही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोदी सरकारविरोधी निदर्शन आणि राहुल गांधी यांना समर्थन देण्यासाठी यावेळी चिपळूण काँग्रेसने स्वाक्षरी मोहीम राबवली। यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही सहभाग नोंदवला। राहुल गांधी सरकार नेतृत्वाचं खासदारकी रद्द करण्याचा जो निर्णय आहे तो अतिशय अन्यायकारक आहे।
जर हाच निर्णय लागू करायचा झाला तर संसदेत काय किंवा विधानसभेत काय, जवळजवळ 70% आमदार खासदार हे तातडीने डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत. अशापेक्षा जे आरोप राहुल गांधींवर आहेत त्यापेक्षा देखील गंभीर आरोप या बऱ्याचशा खासदार आमदारांवर निश्चितपणे आहेत. परंतु जाणीवपूर्वक हा निर्णय त्या घेण्यास भाग पाडून राहुल गांधींची जी जनयात्रा ज्या पद्धतीने जोशमध्ये चालली होती त्याचा धसका घेऊन मोदी सरकारने हा दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे. आणि ह्याचा निषेध करण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, महाविकास आघाडीने निश्चितपणे याचा निषेध करण्यासाठी चिपळूण तालुक्याच्या वतीने आज हा इथं आम्ही सगळेजण एकत्रितपणे जमलेलो. आज तुम्ही बघताय कालची मालेगावची सभा असेल, परवाची त्याच्या आधीची फेरची सभा असेल, ज्या पद्धतीने उद्धवजींना आदित्यना ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेकडून लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळाल्यानंतर कुठेतरी ह्या सगळ्या राजकीय लोकांना टिपलं पाहिजे या भावनेतून मोदी सरकारने अत्यंत लोकशाहीला गळा घोटण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याचा निश्चितपणे सर्व जनता याचा तीव्र विरोध इथं पुढच्या काळातही करणार आहे. आणि म्हणूनच जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असेल, हे शासन या निवडणुकीला घ्यायला तयार होत नाही. कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं गेलं तर यांचं काही डाळ शिजणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आलेली. आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एकसंघ पद्धतीने आज इथं जमलेलं. होते नेते आदरणीय राहुल गांधी यांची खासदारकी भाजप सरकारने रद्द केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने हा संपूर्ण उठाव केलेला आहे. खरं पाहिलं तर राहुलजी गांधींना निलंबन करणं एवढंच कुठलीही मोठं सबळ कारण अशा पद्धतीचं नसताना आणि राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवरती ज्या पद्धतीने मोदी सरकारने केलेल्या लोकांना लोकांसमोर आणून ज्या पद्धतीने सातत्याने लोकांचा आवाज संसदेमध्ये उठवत आहेत आणि त्याचमुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी अशा पद्धतीचं कृत्य हे भाजप सरकारने केलेलं आहे. भाजप सरकार मुळातच राहुल गांधींना घाबरत आहे आणि हे त्यांच्या राहुल गांधींनी काढलेल्या संघर्ष यात्रेवरून लक्षात येत आहे. की या यात्रेमुळे संपूर्ण देशभरामध्ये राहुल गांधींबद्दल लोकांच्या मनामध्ये एक वेगळी प्रतिमा तयार झालेली आहे आणि त्याचमुळे राहुल गांधींना पायबंद घालण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय करून आणि लोकशाहीच्या विरोधात हा निर्णय करून लोकशाहीला धोक्यात आणण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. म्हणून आम्ही सर्वजण त्याचा एकजुटीने या ठिकाणी निषेध करतो. मोदी सरकार चोर है. अरे गली गली में चोर है. मोदी सरकार चोर है. गेल्या 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांच्यावर शासनाने या दुर्गतीने कायद्याचा दुरुपयोग करून त्यांचं खासदार संसदीय खासदारपद जे रद्द केलं त्या प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं मोदी सरकार आज राज्यात आणि देशात ज्या शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून सर्वसामान्य घटकांना त्याचा त्रास होतोच आहे, परंतु ज्या हुकुमशाही पद्धतीने कारभार करून सर्व संस्थांना ज्या दबाव वापरून ज्या पद्धतीची कृती लोकप्रतिनिधी आणि सर्वांवरती करत आहे तर या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि शासनाला या सगळ्याची जाणीव व्हावी की याच्यामध्ये लोकांचा किती मोठ्या प्रमाणात उद्रेक आहे आणि तो आपल्यामार्फत त्यांच्यापर्यंत कळावा म्हणून आम्ही आघाडीच्या वतीनं आपल्याला हे निवेदन देतो. आपलं हे निवेदन वरिष्ठांपर्यंत जावं आणि अशा पद्धतीने आपल्या स्तरावरून इथल्या परिस्थितीची कल्पना शासनाला प्रशासनाला आपण करून द्यायची. सगळ्यांची जरा घ्या. ओके.
आपण सर्वजण इथं आलात, क्रांतसाहेबांना आपण निवेदन दिलं, महायुती अशीच पद्धतीनं आपलं काम करायचं आहे आणि आपल्याला एकत्रित पूर्ण देशामध्ये सुद्धा लोकसभा विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत, असंच आपण एक सहकार्य करूया आणि त्याच्यातील लोकशाही जे आत्ता जिवंत ठेवली पाहिजे, संविधानाची जी गळचेपी केली जाते संविधानाच्या माध्यमातून, सरकारी नियंत्रणं जी ताब्यात घेतलेली आहेत, या सर्वांचा आपण या पुढे निषेध असाच पद्धतीने करावा. आपण इथे आलात, मी सर्वांचे आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्याचा ओघ असंच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.